दुर्गा वहिनीला श्रद्धांजली। दुर्गा वहिनी कोण आहे? दुर्गा वहिनी चला आपण पाहूया। दुर्गा वहिनी वाडियदमपूर खेड्यातील एक सून म्हणून 1965 दरम्यान आली आणि इथं जे आवाज येत आहेत प्रार्थनेचे कीर्तनाचे, ही मोठी माडी दुर्गा वहिनीचं कर्तृत्व दाखवते। गावातील सर्वात उंच माडी नक्कीच तुम्हाला दुर्गा वहिनीचं यावरून कर्तृत्व दिसून येईल। उद्या जगात हा कार्यक्रम प्रसिद्ध होईल। 300 करोड लोकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी अंतर्मुखी करणारी ध्यान साधना, तर तिच्या अंतःकरणात 300 कोटी युवकांसाठी जागा होती आणि माझ्या माध्यमातून ती बोलली की तुम्ही आईवडिलाचा हिस्सा तुमचा मागू नका, कर्तबगार व्हा आणि मग हे घड बना। उद्या महाराष्ट्रात एक अभियान सुरू होईल आणि 28,000 पोपटराव पवार तयार होतील, किंवा संपूर्ण राज्यातील 20 लाख कर्मचाऱ्यांसाठी एक ताणतणावमुक्तीसाठी आनापान मेडिटेशन सुरू होईल, तर किंवा त्याही पुढे 21 जून या दिवसाप्रमाणे लवकरच योगासन दिवस राबवला जाईल आणि अशा रीतीनं जो तो ह्याकडे लक्ष वेधेल। तर ह्याचं मूळ ह्या दुर्गा वहिनीच्या प्रेमामध्ये, तिच्या मनोगतामध्ये आहे। एक साधी सुधी सून तिने 40 एकरचं 200 एकर शेत 3 मुलांना कमवून दाखवलं, त्यांना निर्व्यसनाने असं सज्जन नागरिक तयार केलं, असं हे दुर्गा वहिनीचं योगदान। आणि तिच्याच माध्यमातून, माझ्या आत्म्यातून 300 कोटी जगातील विद्यार्थी व त्यांचे आईवडील यांच्याकरता ही आनापान ध्यान साधना अवतरली, अशी ही दुर्गा वहिनी तिला श्रद्धांजली। आज तिचं 13वा आहे, 16 नोव्हेंबर 2021।